श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः सजयति सिन्दूरवदनो देवेभ्यो सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वा सर्वनिर्वतमसां राशिन्नाशयति विघ्नानां ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि यात् वृन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रानृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापा श्रीरामचन्द्रा करुणासमुद्रा ध्यातु तुझी राजसयोगमुद्रा नेत्री नैरेतुदवेण निद्रा कैभेटसेवा मगला सुभद्रा श्रुतिस्मृतिपुराणानां मालयं रघुनाथं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ज्ञानेषु भगवन् विष्णुः निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् वचनैकाकमळापति माझीरङ्काची विनन्ति करजोडितो कथे काळे आपणसावे जवै पुण्डलीकवरदाहरं श्रीज्ञानदेवतुकारां पंडरीनाथ महाराज की जय नमः पार्वती पते हर हर महादेव भगवती जगदम्बा माता की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त देवर्षि नारद महाराज की जय श्री मंगलमूर्ति मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्यदेवो भव राष्ट्रदेवो भव श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ राम
ओ साजनी तो आ
मन जाई मन जाते गजानन जाई मन जाते गजानन जाई जादे भगव जानन जासी स्मरता संकट कैसे जासी स्मरता संकट कैसे ते सुख सांगुनी काही मन जा देव जानन जाई मन जा देव जानन जाई जासी पहाता जासी पहाता भव श्रमी गेला जासी पहाता भव श्रम गेला पहाता भ्रम भव श्रम गेला जासी पहाता भव श्रम गेला नाम तयाचे गाई मुजा नाम तयाचे गाई गाई देव जानन गाई मुजा देव जान नंदन तनु मनि वाचा आ आ आ आ सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदाभुव मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं
श्रीरामदूतं शरणं प्रपद्य महारुद्र हनुमान की जय। श्रीमंगलमूर्ति मोरया गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री नरहर गुरु वैदिक आश्रम इंदूर रामबाग आपल्या ह्या संस्थानामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे श्रावण मासात संपन्न होणारं हे कीर्तन सत्र असत। त्यावेळेला कीर्तनाच्या परिपाठाप्रमाणे पहिल्या दिवसाचं कीर्तन हे मंगलाचरणाचं कीर्तन असावं। म्हणजे आजचं कीर्तन हे मंगलाचरणाचं। मग तुम्ही म्हणाल आजचं कीर्तन मंगलाचरणाचं झालं, मग उद्या कोणतं कीर्तन, उद्याच्या कीर्तनाचं विशिष्ट नाव आहे का? तर नाही, ते कीर्तन म्हणजे कीर्तन। मग नेहमीचं कीर्तन आणि मंगलाचरणाचं कीर्तन ह्यात फरक तो काय? त्यात फरक असा आहे की मंगलाचरणाच्या कीर्तनामध्ये पूर्वरंगाला घेतलेलं पद अथवा अभंग अथवा श्लोक हा भगवान गजाननाचं वर्णन करणारा असावा, चिंतन त्यावरतीच असावं। त्याचप्रमाणे उत्तर रंगामध्ये आख्यानामध्ये भगवान गजाननाचं वर्णन असणारं एखादं चरित्र सांगावं, असं जर असलं तर त्याला मंगलाचरणाचं कीर्तन असं म्हणतात। सरळ व्याख्या। आणि हे शास्त्राप्रमाणे झालं, परिपाठाप्रमाणे झालं। पण उद्या एखाद्याने जर म्हटलं नाम पर असा नाम संकीर्तन साधन पै सोपे हा अभंग निरूपणाला घेतला आणि तानाजी मालुसरेचं वीर रसपूर्ण असं चरित्र घेतलं आणि शेवटी सगळ्यात मंगलमूर्ती मोरया असं जर म्हटलं तर त्याला मंगलाचरणाचं कीर्तन म्हणणार नाही, कोणी म्हणत नाही आम्हाला, पण असं होतं। असं जर कीर्तन झालं तर त्या कीर्तनाला काय म्हणायचं हे आमच्या गुरुजींनी आम्हाला सांगितलं। ते म्हणाले अशा कीर्तनाला त्रिफळा चूर्णाचं कीर्तन म्हणायचं। पंढरीनाथ महाराज की जय, तीन ठिकाणी तीन विषय। पण असं नाही आहे, मंगलाचरणाचं कीर्तन म्हणजे ते शास्त्राप्रमाणे व्हावं। परंपरेनी घराण्यात कीर्तन परंपरा आहे, चांगल्या सद्गुरूंकडे कीर्तन शिकलो, त्यामुळे ही जाण ती बुद्धी त्या विनायकाने आम्हाला दिलेली आहे आणि त्याचं आम्ही पालन करतो। मग मंगलाचरणाचं जे कीर्तन आणि इतर कीर्तन इतर कथा ह्यात फरक आहे की नाही? आमचे मोरोपंत म्हणतात कथा सुरभिया भल्या स्वजननी हुनी वाटती शिशु सज्जरठा सही निरखिता रसे दाटती दोहोत भलते परी कपरी न सर्वथा आटती शिशु सज्जरठा सही निरखिता रसे दाटती मंगलमूर्ती। नाही म्हणायला उपस्थिती चांगली आहे, फक्त आवाजही बिलकुल, म्हणजे डोळे तर माझे तृप्त आहे, फक्त कान तृप्त करण्याचं काम तुम्ही करा। मंगलमूर्ती। आता हा सगळा मेसेज थोडे इंग्रजी शब्द वापरायला लागतात, हे चालू आहे, लोकांना कळेल वा वा, म्हणजे अजून परत लोक यायला उत्सुक राहतील। पंढरीनाथ महाराज आनंद। कथा सुरभिया बल्या, कथेला त्यांनी माऊली हा शब्द दिला, सुरभी कामधेनू हा शब्द दिला। कथा सुरभिया बल्या स्वजननी हुनी वाटती, प्रत्येक आईला आपलं मूल आनंददायक आणि आनंद देणारं वाटतच, परंतु जिला आपण माऊली म्हणतो है ना, ज्ञानेश्वर महाराजांना माऊली ही संज्ञा आहे। मग ही कथा माऊली आहे,
या कथा माऊलीचं वैशिष्ट्य काय? कथा सुरभी या बल्या स्वजनानी हुनी वाटती ते आईपेक्षाही मोठ्या आहे. कस शिशुस जरठासही निरखिता रसे दाटती. एखादा लहानसं पोरग कीर्तन करायला आलं किंवा 90 वर्षाचा एखादा म्हातारा जरी आला तरी ती रस परिपोष सारखाच देते. या गादीवर उभं राहिलं की त्यातनं निर्माण होणारा जो रस आहे भक्तीचा तो सारख्याच प्रमाणात ती प्राप्त करून देते. निरखिता रसे दाटती दोहोत भलते परी कधी न सर्वथा आटती. ही कथा माऊली कशी आहे? हिचं दोहन कोणी करावं? काळ राहिला नाही. प्रत्येकाच्या घरी पूर्वी गायी होत्या, गोठे होते. एखादी गाय व्याली तर तिचं दोहन करायचं, तर ती दोहन कोणी रस्त्यावरच्या माणसांनी यावं आणि तिचं दोहन करावं असं होत होतं का? जो नित्य नियमाने तिला दोहन करणारा होता तोच, अथवा तिचा मालक, त्यांना ती आपल्या कासेला हात लावू द्यायची. आणि जर दुसरा माझ्यासारखा बुवा आला तर तिचा तो मागची लात तयारच होती. पंढरीनाथ महाराज की जय. परंतु ती गाय काय करायची? पाना अशी आतमध्ये उडायची. 5 लिटर दूध देणारी गाय नवीन हात लागला तर ती 2 लिटर दूध देणार. पण ही कथा माऊली तशी करत नाही. दोहोत भलते परी कधी न सर्वठा आटती. कधी ती आटत नाही कथा माऊली. आणि शिशु सज्जरठासही स्वपुत्र मलभक्षिती कधी न सर्वथा बाटती. प्रत्येक आईला आपल्या मुलाचा देह धर्म करावा लागतो. नवे नवे बाप सुद्धा वेळेवरती करतो, पण किती दिवस तिने करावा? हो वर्ग 4 महिन्याचा आहे, 6 महिन्याचा आहे, 9 महिन्याचा आहे, जास्तीत जास्ती वर्षाचं झालं तर ती त्याला सवय लावते. आणि त्यानंतरही जो करत असेल तर त्याला शिक्षा सुद्धा करते. पण इथे ही कथा माऊली कशी आहे महाराज? ती कथा माऊली अशी आहे स्वपुत्र मलभक्षिती. आपण सगळे त्या कथा माऊलीची लेकर आहोत, कीर्तनकार, संगतकार, तुम्ही श्रोते मंडळी, आपण सगळी मंडळी तिची लेकर आहोत. मग आपल्या जवळचा असलेला मल, मल म्हणजे मला नाम पापम, तो पापरूपी जो मल आहे त्या मलाला ती हरण करते, दूर नेते. एकदा कीर्तन झाल्यावर एकाने विचारलं, म्हणाले माऊली महाराज ती कथा माऊली तो मल दूर नेते कुठे नेऊन ठेवते? मी म्हटलं जे आळसाने कीर्तनाला येत नाही त्यांच्या डोक्यावर. पंढरीनाथ महाराज की जय. अरे कुठेतरी ते टाकावंच लागेल ना, आपण चांगलं बोलावं. मग अशी कथा माऊली आहे. म्हणजे मंगलाचरणाचं कीर्तन आणि सामान्य कीर्तन यातला फरक माहिती झाला. आपण जर विचार केला तर ह्या जगामध्ये जन्मलेल्या प्रत्येक मनुष्य मात्राला इच्छा कशाची आहे? तर ती त्याला सुखाची इच्छा आहे, सुखाची अभिलाषा आहे, सुखाची अपेक्षा आहे. नवे नवे त्याला आनंदाची अभिलाषा आहे. आनंदाची अभिलाषा का बरं आहे? तर त्याचं एकमेव कारण आहे, ते म्हणजे आपण आनंद स्वरूप असलेल्या परमात्म्यापासून दूर झालो आणि ह्या जीवदशेला येऊन प्राप्त झालो. मग आपल्याला जायचं कुठे आहे? संत म्हणतात या नरदेहाचे नि कारण आहे सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपा व लोकने दिलेला. नाथ महाराज म्हणतात है ना, तुम्ही सगळी मंडळी भागवत ऐकणारी आहात. भागवताच्या सुरुवातीला महात्म्याचं जेव्हा मंगलाचरण होत तेव्हा सुरुवातीचा श्लोक कुठला आहे? सच्चिदानंद रूपाय, है ना. त्या भगवंताचं स्वरूप कसं आहे? सच्चित, सत्रूप, चित्रूप आणि आनंद रूप आहे. मग आता आपल्याला जायचं कुठे आहे? आजकालच्या नवीन पोरांना तू विचारलं की तुला कुठली डिग्री घ्यायची आहे, तो सांगेल एमटेक करायचा आहे, US जाऊन MS करायचं आहे. पण त्याला सच्चिदानंद पदवी घेणं हे काही कळत नाही, त्याच्यासाठी कीर्तनात यावं लागतं. या नरदेहाचं नाही कारण आहे
सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे आपल्यावरती ते त्याची कृपा आहे, तो अधिकार आपल्याला दिला. कृपा व लोकने दिला, तो भगवंतानी आपल्याला अधिकार दिलेला आहे. मग आपली ओढ शेवटी कुठे राहणार? प्रत्येकाला आनंद पाहिजे, पण तो मिळतो का? प्रश्नचिन्ह आहे. ओ त्याच्यापेक्षा थोडं खालचा जर विचार केला तर प्रत्येकाला सुखाची अभिलाषा आहे. सुख जर तुम्हाला पाहिजे आहे तर सुखाच्या नंतर दुःख आहेच, बरोबर आहे ना? मग ते दुःख आहे, जसं एक रुपयाचं कॉइन आहे, नाणं आहे, त्याला चित किंवा पट किंवा आजकालच्या भाषेमध्ये त्याला हेड आणि टेल असं म्हणतात. त्या क्रिकेटला नाही का ते टॉस जिंकतात. मग प्रत्येक ठिकाणी आहे ना, सुख आल्यानंतर सुखस्यानंतरम दुःखम, दुःखस्यानंतरम सुखम, हे आहेच. सुख पाहता जबा पाडे दुःख पर्वता एवढे, महाराज म्हणतात. आपल्याला सुख बस 6 महिने प्रयत्न केला आणि सुख मिळालं, किती दिवस? 15 दिवस. त्याच्यानंतर कुठेतरी दुःख येतच. मग सुखाची आपल्याला अभिलाषा आहे, पण हे सुख आपण कुठल्या भागातनं, कुठल्या विषयातनं प्राप्त करायचा प्रयत्न करतो? तर ते विषयातनच प्राप्त करायचा प्रयत्न करतो. आणि समर्थ रामदास स्वामी म्हणतात, विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. ज्या विषयापासून शब्दादी पंचेंद्रिय पर्ज कर्मेंद्रिय यांच्यापासून आपण सुख घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो, पण ते सुख आपल्याला कायमस्वरूपी आहे का महाराज? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. म्हणून समर्थांना सांगावं लागतं, विषयजनित सुख हे सौख्य होणार नाही. तुझं विण रघुनाथा ओखटे सर्व काही. अरे जिथे नाही तिथे काहीच नाही. म्हणून ते म्हणतात, नसे राम ते धाम सोडून द्यावे. अरे तिथे काय सुख आहे? पण सुखाची ही अभिलाषा आपल्याला आहेच. मग हे सुख जर आपल्याला भोगायचं आहे तर त्याच्यासाठी काय करायचं? सुख आपण उपभोगतो कशाने? सुखम आत्यंतिकम यत्तत, सुखम आत्यंतिकम यत्तत बुद्धिग्राह्य मतींद्रियम, असं गीता आपल्याला सांगते. सुखाच्या समोर तीन पद लागली, आत्यंतिकम यत्तम. सुखम आत्यंतिकम यत्तत बुद्धिग्राह्य, दुसरं आहे बुद्धिग्राह्य. अतींद्रियम म्हणजे इंद्रियाच्या पलीकडे जाऊन ते आपल्याला भोगायचं आहे. मग असं जर सुखाची जर अभिलाषा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला बुद्धी पाहिजे, प्रश्न करा. तुम्ही सगळ्याला लोकांना बुद्धी आहे म्हणूनच तुम्ही इथे आलात. पण कधी कधी मनात विचार येतो की प्रत्येक जीव मात्राला किंवा प्राणी मात्राला, मनुष्य मात्राला बुद्धी आहे का? हा प्रश्न निर्माण होतो. आपण विचार केला बुद्धी आहे, कारण की आहार निद्रा भयमैथुनंच सामान्य मेतत पशुवीर नराणाम, हे सगळ्यांना आहे. परंतु धर्मो ही तेषाम एको विशेषो, धर्मे धर्मे विहीना पशुभिस्समान. आहार निद्रा भयमैथुन मला त्यावरती चिंतन मांडायचं नाही, विषय आला म्हणून सांगितलं. पण त्याच्यासाठी आपल्याजवळ बुद्धी पाहिजे, आणि नुसती बुद्धी राहून चालत नाही, बुद्धीला कुबुद्धी सुद्धा हे पद लागतं. काय म्हणतो ना आपण, काय माझी बुद्धी फिरली होती, मी ते काम केलं आणि फजित पावलो, आमचा नागपुरी शब्द आहे, त्याच्यापासून मला दुःख झालं. मग ती बुद्धी चांगलीच आहे का? तर नाही, ती कुबुद्धी होऊ शकते. सुबुद्धी आहे पण कुबुद्धी आहे. पण त्या बुद्धीच्या मागे एक विशेष शब्द आहे, त्याला म्हणतात विवेक, बरोबर आहे ना? विवेक सांगितला म्हणजे काय चांगलं काय वाईट याचा विचार करता आला पाहिजे माणसाला. आणि ज्याला विवेक नाही त्याला मूर्ख अशी संज्ञा सांगितली. पंढरीनाथ महाराज की जय. अहो ज्याला विवेक नाही, काही लोक चाराणे कमवण्यासाठी 1 रुपये खर्च करतात, आता याला विवेक म्हणायचा का? है ना, 1 रुपये कमवण्यासाठी चाराणे तुम्ही खर्च केले ठीक आहे. किंवा आपल्या इकडे ते शेख चिल्ली वगैरे शाळेत लहानपणी त्या कथा आपण ऐकलेल्या आहेत. असे अनेक लोक आहेत आपण समाजामध्ये बघतो, आपल्याला कळतं की ह्याला कळत नाही, पण आपल्याला कळून त्याचा काही उपयोगही नाही,
कारण की त्याला तो आपल्या बुद्धीवरती स्थिर आहे. मग बुद्धी आहे, बुद्धीच्या मागे विवेक आहे. नुसता विवेक राहून चालत नाही, त्याच्या मागे पुन्हा दोन शब्द आहेत, सत्सत् विवेक बुद्धी. सत आणि असतचा विवेक करणारी जी बुद्धी तिला सत्सत् विवेक बुद्धी असं म्हणतात. एतद् इदं गुह्यतमं शास्त्रम इदं उक्तं मयानग. एतद् बुद्ध्या बुद्धिमानसात् कृतकृत्यश्च भारत, असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. भारत हा शब्द वापरला. भारत म्हणजे काय? भा म्हणजे बुद्धी आणि तिच्यामध्ये रथ असणारा जो, त्याचं नाव भारत असं म्हणतात. पहिले आपल्या इकडे इंडिया होतं, पण आता काळ बदलला. पंढरीनाथ महाराज की जय. आजकाल भारताला भारत म्हणायला लागले लोक, आनंदाची गोष्ट आहे. मग भगवंतही अर्जुनाला काय सांगतो की एतद् बुद्ध्या बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. अरे जरा विचार कर, त्या बुद्धीने आपल्याला ते सुख प्राप्त करून घ्यायचं आहे. सुख म्हणजे काय असं कोणी सांगू शकेल का? कोणी सांगू शकणार नाही. इथे तुमच्याकडे किती मोठे डीमार्ट किंवा बिग बाजार असतील, तुम्ही आज कीर्तन ऐकल्यानंतर उद्या जर त्या दुकानामध्ये गेलात आणि त्याला म्हटलं की बा 1 किलो मला सूप द्या, तो करणार काही नाही. इथे जे काही मेंटल हॉस्पिटल असेल तिथे फोन करेल, तुम्हाला घेऊन जा पंढरीनाथ महाराज की, असंच होईल. दुसरं काय होणार? मग हे सुख कुठे मिळतं? मग जो सुखरूप आहे त्याच्याकडे आपल्याला जावं लागतं. आणि हा विषय जो कशामुळे आपल्याला जाणून घ्यायचा आहे, तो एकमेव बुद्धीमुळे जाणून घ्यायचा आहे. आपण म्हणतो ना, सगळ्यांजवळ अंतःकरण हा शब्द प्रत्येकाला माहिती आहे. माहिती आहे ना अंतःकरण? त्या अंतःकरण काहीतरी सांगा. तो म्हणाला याच्यावरचा उपाय सांगून होत नाही. म्हणाले त्याला विचारून पहा, देवाचं नाव घ्यायला. म्हणाले नुसतं रामाचं नाव घेतलं तरी त्याचा फायदा होईल जीवनाचा. पोरांनी वडिलाला सांगितलं, म्हणाले गुरुजी म्हणाले की तुम्ही रामराम घ्या. तो बाप त्या गलित गात्र झालेल्या अवस्थेमध्ये तो पोराला म्हणाला त्या गुरुजीला काय समजतं? पंढरीनाथ महाराज की जय. आता याला अहंकार नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? लहानशा मुलाला वेळेवरती दूध जरी आईने पाजलं नाही तरी त्याला राग येतो, किती रडतो. प्रत्येकाजवळ अहंकार आहे, पण या अहंकाराची काही लक्षणं सांगितली. मनाचं शमन करायला सांगितलं, है ना. त्याच्यानंतर चित्त, त्या चित्तवृत्तीचा निरोध सांगितलेला आहे. योगश्चित्त वृत्ती निरोध हा इथे व्याख्या तुम्हाला पतंजलीने आपल्याला सांगितलेली आहे योगसूत्रामध्ये. मग चित्तवृत्तीचा निरोध करायला लागतं. बुद्धीचं वैशिष्ट्य काय आहे? ती निश्चय करते. निश्चयात्मका बुद्धी असं बुद्धीचं वर्णन आहे. ओ प्रत्येकाला वाटतं हो, साधारण माता भगिनी इथे बसलेल्या आहे, सकाळ झाल्यावर त्यांच्यासमोर पहिला प्रश्न कुठला राहत असेल तर आज भाजी कोणती करायची? पंढरीनाथ महाराज की जय. म्हणाले घरात वांगेही आहे, आता नाही चालणार नाही म्हणून ठीक आहे विसरून जा. आता दोनच दिवस झाले मी विसरलो. मग म्हणाले आता बटाटे करायचे की भेंडी करायची? होतं ना असं, निश्चय करू शकते का? बरं, पोरांना आणि घरातल्या मालकाला विचारलं ते म्हणतात तुला जे वाटेल ते कर. पुन्हा तिथेच निश्चयात्मक बुद्धी, त्या बुद्धीचा निश्चय होत नाही. मग ही बुद्धी सांगितली आणि अहंकाराबद्दल तर मी आता बोललेलो आहे. असं हे अंतःकरण आहे.
आणि ते बुद्धीनी आपल्याला सुखाची प्राप्ती करून घ्यायचं आहे हाही विषय याच्यामध्ये सांगितलेला आहे. मग आता ती बुद्धी जी आहे ती बुद्धीनी बुद्धीला आपण काय सांगायचं, बाबा तुला कळत नाही ना. मग संतांनी जे सांगून ठेवलं त्या संतांच्या वचनावरती विश्वास दे. संतांचे संगती मनो मार्ग गती, संतांचे संगती मनो मार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे, आकळावा श्रीपती येणे पंथ, आकळावा श्रीपती माऊली पण काय म्हणतात, संतांच्या संगती म्हणून मार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. मग इथे आपण आज जे पद घेतलेलं आहे निरूपणासाठी ते गोसावी नंदन स्वामींचं पद घेतलेलं आहे. त्या पदातून आपल्याला ते उपदेश काय करतात, देव गजानन ध्यायी मनुजा, देव गजानन ध्यायी, जासी पहाता भवश्रम गेला नावतयाचे गाई, मनुजा देव गजानन गाई, गोसावी नंदन तनुमनी वाचा विनटे जाचा पायी, मनुजा देव गजानन ध्यायी. त्या गजाननाचं ध्यान करा. सुखाची जर प्राप्ती पाहिजे असेल तर आपल्याला गोसावी नंदन महाराज काय म्हणतात, तुम्ही ध्यान करा. मग हा आपल्याला संतांनी दिलेला उपदेश आहे, याच्यावरती आपण विचार करायला पाहिजे की नाही, विचार नक्कीच करायला पाहिजे. मग इथे शब्द कुठला आला, इथला विषय कोणता आहे, देव गजानन ध्यायी, म्हणजे देव गजाननाचं तुम्ही ध्यान करा असं आपल्याला गोसावी नंदन महाराज उपदेश करतात. मग आता पुन्हा आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की नेमकं ध्यान म्हणजे काय, नाही तर एखाद्याने विचित्र रूप धारण केलं तरी आपण त्याला म्हणतो अरे काय ध्यान केलं तुझं, जरा आरशात बघ. ते ध्यान इथे लागू पडत नाही. मग ध्यान कोणत, ध्यान म्हणजे शब्दादिभ्या विषयेभ्या श्रोत्रादिनी कर्णादिनी मनस सुप्तव्यः, म्हणजे ध्यान करायचं ते कसं करायचं, शब्दादिभ्या शब्दाचं उच्चारण पाहिजे, विषया विषयेभ्या विषयानी ध्यान करायचं, श्रोत्रानी कर्णानी ह्या सगळ्या गोष्टींनी आपल्याला त्या भगवंताचं ध्यान करायचं आहे, मनाने पण ध्यान करायचं आहे. मग ते ध्यान नेमकं कसं, पतंजलीच्या जर भाषेमध्ये सांगितलं तर त्यांनी जे सूत्र सांगितलं, तत्र प्रत्यय एकतानता ध्यानम, म्हणजे तिथे प्रत्येक क्षणाला त्या तुमच्या धारणेची एकतानता पाहिजे, त्याला ध्यान असं म्हणतात. आपल्या पारमार्थिक बोलीभाषेमध्ये ध्यान धारणा हा शब्द आहे, चुकीचा शब्द आहे. पतंजलीच्या हिशोबाने तुम्ही विचारलं तर आधी धारणा आणि त्याच्यानंतर ध्यान, आणि ध्यानाचा परिणाम समाधीमध्ये होतो. तत्र प्रत्यय एकतानता ध्यानम, रोज तिथे ध्यान केलं तर त्याची अवस्था समाधीपर्यंत जाते. मग याला ध्यान असं म्हणायचं. पहिला प्रश्न ध्यान, त्याच्यानंतर ते त्याचं फल काय मिळतं आणि केव्हा करावं, हे दोन प्रश्न पुन्हा आहेत. मग त्याचं फल काय आहे, फल आम्हाला वामन पंडित एका श्लोकामध्ये सांगतात, सुयोग्य ध्याने सुयोग्य ध्याने सुयोग्य ध्याने
ध्याने अघनष्ट होते सुयोग्य ध्याने मन शुद्ध होते सुयोग्य ध्याने मन शुद्ध होते सुयोग्य ध्याने स्थिर बुद्धि होते सुयोग्य ध्याने स्थिर बुद्धि होते सुयोग्य ध्याने सुयोग्य ध्याने स्थिर बुद्धि होते सुयोग्य ध्याने हरि प्राप्ति होते सुयोग्य ध्याने हरि प्राप्ति ध्याने मन शुद्ध होते सुयोग्य ध्याने मन शुद्ध होते सुयोग्य ध्याने सुयोग्य ध्याने सुयोग्य ध्याने सुयोग्य ध्याने मन शुद्ध होते सुयोग्य ध्याने स्थिर बुद्धि होते सुयोग्य ध्याने अघनष्ट होते आणि सुयोग्य ध्याने हरिप्राप्ती होते. हे ध्यानाचे चार फायदे सांगितलेले आहेत. सुयोग्य ध्याने मन शुद्ध होते, त्या मनाला आपल्याला विमल करायचं आहे, मलरहित करायचं आहे. आणि ते कशामुळे येईल? तर ते फक्त तुमच्या भगवंताच्या नामामुळे येईल, है ना. माऊली हरिपाठामध्ये वर्णन करते, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. मग ह्या सगळ्या गोष्टी करताना तुम्हाला कुठेतरी तुमचं मन तिच्यामध्ये अंतर्भूत पाहिजे. ते जर मन अंतर्भूत नसेल तर त्याचा परिणाम होत नाही. अहो, साधं गृहिणी भाजी करतात आणि एखादा जर विचार मनामध्ये आलेला असेल तर मीठ टाकलेलं आहे पण परत टाकतात, किंवा टाकलेलं आहे असं समजून टाकत सुद्धा नाही. असं होते ना, का होते? त्याचं कारण आहे, मन त्यावेळेला त्या क्रियेमध्ये नव्हतं. मग हे मन शुद्ध करण्याचं काम कोण करतं? तर भगवंताचं नामस्मरण करतं. म्हणून या मनाला सगळ्या संतांनी उपदेश केला, नको नको मना गुंतू मया जळी. स्वतंत्र विषय. आता कोठे द्यावे मन? केव्हा? तुझे चरण देख लिया. हे मन आहे, त्या मनाला आपल्याला त्याचा मार्ग बदलवायचा आहे. मगाशी मी ज्या प्रमाण म्हटलं, संतांचे संगती मनोमार्ग गती, मनाचा मार्ग संतांच्या मार्गाने आपल्याला लावायचा आहे. तर ते त्यामुळे मन शुद्ध होतं. किती कठीण आहे? असंशयो महाभाओ मनोनिग्रह दुष्करम, भगवंत अर्जुनाला सांगतात. किती कठीण आहे? आकाशाची करवेल घडी, शक्य नाही. तुम्ही विचार करा की तुम्ही अगदी 50 मजल्यावरती गेला आणि आकाशाला पकडलं आणि त्याची घडी करून खाली आणलं, असं होईल का? पण संत म्हणतात, आकाशाची एक वेळ करवेल घडी, महामेरूची बांधिवेल पुढी. त्या महामेरूला एका पुढीमध्ये तुम्हाला बांधता येईल. शून्याची मुरडेल नरडी, ते शून्य आहे ना, ते असं गोलच आहे, ते म्हणतात त्याची नरडी मोडता येईल. परंतु ह्या मनाच्या खोडी अनिवार, ह्या मनाच्या खोडी आपल्याला काढता येत नाही. आपण इथे बसलोय, तुम्ही ऐकताय, मी बोलतोय, पण तुमचं मन कुठं गेलं तुम्हाला माहीत, माझं मन कुठं गेलं मला माहीत. पंढरीनाथ महाराज की जय, आहे की नाही? होत ना असं. मग ते मन शुद्ध ध्यानाने होत, ध्यानाने मन शुद्ध होत. सुयोग्य ध्याने स्थिर बुद्धी होते. सुयोग्य जर तुम्ही ध्यान केलं तर तुमची बुद्धी स्थिर होते, त्या बुद्धीची चंचलता नष्ट होते, ती स्थिर होते, तिचा निश्चय पक्का होतो, कारण की विवेक वाढत जातो. सुयोग्य ध्याने. आता ही बुद्धी कशी आहे? बुद्धीचा जर विचार केला तर ही बुद्धी त्या भगवंताची सहचारिणी आहे. आत्मात्वं गिरिजामते सहचराः
प्राण शरीरम गृहम आपण म्हणतो ना आता मानस पूजा भगवंताची चालू आहे तर आत्मात्वम गिरिजा मते सहचरा ती त्याची सहचारिणी आहे. पण गुरुजी म्हणायचे ती बुद्धी आता इतकी भ्रष्ट झाली ती उकिरडे फुकत फुंकत फिरत राहते म्हणतात. अशा बुद्धीला आपल्याला स्थिर करायचं आहे. माऊलींनी सुंदर वर्णन केलेलं आहे बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे वैभव कोणाचा तर तो भगवंत आहे. मग ही बुद्धी जी आहे तिला तिच्या मालकाकडे जावं लागेल. मग ध्यानाने ती आपल्या मूळ पदावरती येते. सुयोग्य ध्याने अघनष्ट होते. सुयोग्य जर ध्यान केलं तर तुमच्या जवळचं पाप नष्ट होत. पाप नष्ट होत हरिपाठाचं. आज खूप हरिपाठाचे प्रमाण आठवून राहिले. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोडी गेली त्यांची. किती अनंत जन्माचं पाप जरी असल तरी त्या भगवंताच्या नामाने आणि ध्यानाने ते नष्ट होत. सुयोग्य ध्याने अघनष्ट होते. आणि अघनष्ट म्हणजे पाप नष्ट झाल्यावर तुमचा पुण्य वाढत जातं आणि त्याचा परिणाम आपल्याला शेवटच्या चरणामध्ये वामन पंडित म्हणतात सुयोग्य ध्याने हरी प्राप्ती होते. असं हा सूत्र इथे येऊन थांबत आहे. मग हे असं ध्यान करावं. मग ध्यानाचे फायदे सांगितले. आता ध्यान केव्हा करावं. विद्यारंभ विवाहेच प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न ध्यायते मंगलमूर्ती मोरया. आपण पूर्वरंगाच्या पुन्हा मूळ पदावर यायचा प्रयत्न करू की आपलं जे मंगलाचरणाचं कीर्तन आहे तर त्या मांगल्याची जी देवता आहे ती कोण आहे. ती ओंकाराधिष्ठित असलेली ही मंगलमूर्ती आहे. बरोबर आहे ना. ती मंगलमूर्ती आहे असं म्हणतात. आपल्याला पंचमहाभूत माहिती आहेत. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. पृथ्वी काय करते पृथ्वी सगळ्यांना माहिती आहे. किती मोठी पृथ्वी आहे त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. तिची किंमत किती आहे. एक एक फुटासाठी सुप्रीम कोर्टामध्ये भांडणारे लोक आहे. पंढरीनाथ महाराज की जय. मग त्याच्यापेक्षा मोठं म्हणले पाणी. त्याच्यापेक्षा मोठं अग्नी. त्याच्यापेक्षा मोठा वायू. आणि वायूपेक्षा आकाश मोठं आहे. महत्तत्व सांगितलेलं आहे. पण हेच सृष्टीचं आधी तत्व आहे का म्हणाले नाही. याच्याही आधी एक तत्व होतं आणि त्याचं नाव आहे ते नाद. नाद सांगितला. जे लोक संगीत शिकले त्यांना अनाहत नाद नावाचा एक विषय येऊन गेलेला आहे. इथे तबल्यावरती आघात केल्यानंतर नाद उत्पन्न होतं. पण तो अनाहत नाद कसा आहे त्याच्यासाठी आघात करावा लागत नाही. मग त्या नादाची जी उत्पत्ती आहे ती कोणी केलेली आहे. ती तो निर्गुण निराकार असलेला जो भगवंत त्याला जेव्हा सगुण साकार पृथ्वी निर्माण रूप धारण करायचं होतं तेव्हा पहिलीकडी काय असेल तर तो नाद होता. अ म्हणून मोठा आवाज झाला आणि हजारो वर्ष त्या अचा उच्चारण चालत राहिलं. त्यानंतर उकाराचा नाद झाला. त्यानंतर हजारो वर्ष तो चालला आणि नंतर मकाराचा नाद झाला. सृष्टीची उत्पत्ती ही इतना आहे महाराज. आता एक 10-10 वर्षांपूर्वी त्या पाश्चात्य देशांमध्ये बिग बँग नावाचा एक प्रयोग करण्यात आला होता. त्याला गॉड पार्टिकल असं म्हटलं. त्यांनी त्या एका नळीमध्ये काय ती स्फोटकं भरली आणि त्याला ते करून त्यांना किती प्राप्त झालं असेल किंवा त्यांचा निश्चय काय झाला आहे मला माहिती नाही. पण त्यांनी सुद्धा हा प्रयत्न करून पाहिला.
पण आमच्या पुराणांमध्ये त्याचं वर्णन आधीपासून दिलेलं आहे. फक्त काय घरची घरी किंमत राहत नाही. पंढरीनाथ महाराज की जय, असं पाश्चात्य लोकांचं उदाहरण दिलं तसं वाटतं. अरे हो का, मग आमच्या तर घरी होतो, मग पहा ना बाबा, आता तेच पहा. मग तो अकार उकार आणि मकार याचा काय झाला, ओंकार. हे मी म्हणत नाही आणि इथून सुरुवात आहे. आमचे तुकाराम महाराज वर्णन करतात, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, देवाचे जन्म स्थान, ओंकार प्रधान रूप गणेश. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णु, अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णु, मकार महेशु, बोली ज्योत, ओंकार प्रधान. महाराज अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश, बोली जेत ऐसे तिनी देव जेथोनी उत्पन्न, तो हा तो आणि हा गजानन माय बाप. तुका म्हणे ऐसे आहे वेद वाणी. ते म्हणतात मी माझ्या पदरचं काही सांगत नाही, वेदामध्ये याचा विचार करण्यात आलेला आहे. मग असा हा गजानन आहे. मग याचं ध्यान केव्हा करायचं, तर ही मांगल्याची देवता आहे. मी मग अशी सांगितलं, ती मांगल्याच्या देवतेचं ध्यान करायचं आहे आपल्याला. मग केव्हा करायचं, विद्यारंभे. सुरुवातीला विद्यारंभेला, म्हणजे विद्यारंभाला करायचं. आपण लहान मुलांना पहिले शाळेत घालायचो, किंवा आपण जेव्हा गेलो तेव्हाचा विचार करा. आपले गुरुजी किंवा त्या बाई आपल्याला त्या पाटीवरती, दगडी पाटीवरती त्या लेखणीनी स्वस्तिक, ओम किंवा श्री असं पहिल्यांदा लिहून द्यायचे, आणि तिच्यावरती आपल्या हातामध्ये ती पेन्सिल द्यायचे, ती लेखणी द्यायचे, आपला हात त्याच्यावरती धरायचे आणि आपला हात ते गिरवायचे तिथे, आणि ते गिरवता 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 आपल्याला ती सवय व्हायची. बरोबर आहे ना? काळ बदलला, धर्मनिरपेक्ष संस्कृती आली, दुसऱ्याच्या धर्माचा उदो करायचा, स्वतःच बोलायचं नाही, याला धर्मनिरपेक्ष संस्कृती असं म्हणतात. पण मग या धर्मनिरपेक्ष संस्कृतीमध्ये बदल काय झाला? आम्हाला ग गजाननाचा किंवा गणेशाचा चालत नाही, म्हणाले ग गवताचा चालेल. ही धर्मनिरपेक्ष प्रणाली. आता 20 वर्षामध्ये ग गवताचं सांगितलं, त्यात काही बदल करायचा आहे का? एक जण म्हणाले, महाराज जर ग गाढवाचा केला तर अत्यानंद आहे, म्हणाले पंढरीनाथ महाराज की जय. म्हणजे माणसाला ग गवताचा चालेल, ग गाढवाचाही चालेल, पण ग गणेशाचा चालत नाही. ही आपली स्थिती आहे. याला म्हणायचं विद्यारंभे, विवाहेच. विवाह करताना त्या पुरुषाच्या किंवा त्या स्त्रीच्या
जीवनामध्ये एक बदल होत होतो. आतापर्यंतच्या पोरीला सुधा ना होतं, तिला ए सुधे इकडे ये असं म्हणायचे ना. बाबी नाव असेल तर बबे म्हणायचे. आता जुने नावं तुम्ही आठवून घ्या काय काय मला माझ्या मनामध्ये आहे. तर पण जेव्हा तिचं लग्न व्हायचं, लग्न होऊन ती जेव्हा सासरला जाते तेव्हा तिची लहानशी ननंद तिला काय म्हणते, अहो वहिनी. आता काळ इतका बदलला हो, बायकोच नवऱ्याला नावाने आवाज देते. म्हणजे देऊ नाही ह्या मताचा मी नाही आहे बरं, मी इथे त्या बाबतीत प्रबोधन करायला आलो नाही आहे. पण कधी कधी वाईट वाटतं. मी एकाच्या घरी गेलो, गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, म्हणाले बुवा उद्या तुम्ही चहा पाण्याला या म्हटलं येतो. आम्हाला काय दोन तासाचं काम, बाकी वेळ काय नुसतं बसा चिंतन करा. गेलो घरामध्ये, म्हणाले आमचे हे पण राहतील. म्हटलं आनंदाची गोष्ट आहे. सकाळच्या वेळेला गेलो, आतमध्ये गेलो, बसलो आणि बसल्यानंतर बसलेलो आहे आणि त्या बाईने आतूनच आवाज दिला, बसा म्हणाले बुवा. मी बसलो, ती आत होती, तिने आवाज दिला, रॉकी ये इकडे. आता मला भीती वाटली, म्हटलं बाबा मी पटकन पायावरती घेतलं, मला कुत्र्याची भीती वाटते. मी पायावरती घेतलं आणि दोन पायाचा माणूस आला. म्हटलं हे काय झालं यांच्या घरी, काय म्हणता बुवा, कसं काय म्हणाले. तेवढ्यात ती म्हणाली, बुवा म्हणाले हे माझे यजमान आहेत, यांचं नाव राकेश आहे. पंढरीनाथ काय किंवा काय घडेल. आपला विषय जो चालू होता, विषय कुठला होता, की आपली प्रणाली धर्म संस्कृती कशी आहे. त्या मुलीला अहो वहिनी म्हणायचे. नवे नवे आजही काही घराणी आहेत की जे बायकोला अगं नाही म्हणत, अहो म्हणतात. आजही आजही आहेत, अनेक लोक आहेत. तर हा एक मान सन्मान होता. हे केव्हा घडतं, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जेव्हा विवाह झाल्यानंतर परिवर्तन घडतं. पुरुषांच्या बाबतीत सांगायचं तर बंडखोर करणारा पोरगा असेल त्याला बंड्या म्हणतात, पण तोच सासरी गेल्यानंतर त्याचा बंडोपंत होतो. हा बदल आहे की नाही, हा बदल आहे. म्हणून विद्यारंभे विवाहेच प्रवेशे निर्गमे तथा, कुठे जाताना भगवान गजाननाचं स्मरण करावं, घरात येताना स्मरण करावं. प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे, युद्धाला जात असाल. आजकाल खरं म्हणजे प्रत्येकाला युद्धालाच जायचं, तेव्हा गजाननाचं स्मरण करायचं. संग्रामे संकटेचे, व संकट आलं की त्याचं स्मरण करायचं. असं जर केलं तर विघ्नस तस्य न जायते, त्याला विघ्न प्राप्त होत नाही, हे सामर्थ्य त्या गजाननाचं. हा वरवरचा विचार झाला. एक पाच मिनटं, तीन मिनटांमध्ये मी पूर्वरंग आटोपतो. हा वरचा विचार झाला. पण आपल्या इथे ज्या चार आश्रम सांगितले, ब्रह्मचर्याश्रम, त्या ब्रह्मचर्याश्रमामध्ये त्या मुलाची मौंज झाली की त्याला पहिले गुरुगृही पाठवायचे. मग गुरुगृही जाताना त्याचे वडील मंगलाचरण करायचे, कारण की त्याला आता कुठेतरी विद्या प्राप्त करायची आहे. म्हणून विद्यारंभे विवाहेच, विवाहाबद्दल मी बोललो, खूप जास्ती बोलणार नाही, कारण की तो गृहस्थाश्रमावरती बाकीचे अन्य धर्म विसंबून आहेत, म्हणून तेव्हा मंगलाचरण करायचं. त्याच्यानंतर वानप्रस्थ, वानप्रस्थामध्ये गेल्यानंतर जाताना मंगलाचरण करायचं, कारण की वानप्रस्थामध्ये गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर घरच्या आठवणी येतात. काय बदललं, आपला विषय आला की मी त्यावरती चिंतन करेन. पण तिथे गेला, घर सांडोनी वनी गेला, संतांचं प्रमाण आहे, आणि वनी वनिता चिंतू लागला. ऐशा करंट्याला परमार्थ कायचा, समर्थ म्हणतात अशा करंट्याला परमार्थ कायचा. तिथे जाऊन जर वनात जाऊन तू वनितेचं चिंतन करत असेल तर त्याचा उपयोग काय. मग अशी बुद्धी भटकू नये, याच्यासाठी काय करा, देव गजानन ध्यायी. आणि त्याच्यानंतर संन्यासाश्रम सांगितलेला आहे. त्या संन्यासाश्रमाच्या सुरुवातीला सुद्धा भगवान गजाननाचं ध्यान करावं. म्हणून आपण पूर्वरंगापदामध्ये जितकं ध्यान करायचा प्रयत्न केला तितकं खूप झालं असं मला वाटतं. उर्वरित वेळ आपल्याला आख्यानासाठी द्यायचा आहे. पूर्वरंगामध्ये आपल्याला उद्बोधन करताना गोसावी नंदन महाराज सांगतात,
देव गजानन ध्याई गणन जाई।